नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा वेग वाढलेला आहे. विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस प्रचाराची पातळी खालवली दिसली, तो आरोप प्रत्यारोप व्यक्तिगत पातळीवर व्हायला लागलेले आहेत. मग ही प्रचाराची उंची, प्रचाराचा दर्जा कसा आपण मेंटेन करणार, आपल्याला याबाबत काय वाटतं? नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जसं विजयराव शिवतारे हे विद्यमान आमदार आहेत, विद्यमान मंत्री आहेत, की आज त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही, कारण ते आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत असं मी बोललो. त्याचं कारणच एवढं आहे की आपल्या तालुक्याला एक उच्च परंपरा आहे. मोठे मोठे नेते ह्या तालुक्यामध्ये होऊन गेलेले आहेत. अगदी पवारसाहेबांच्यापासून रके खाडीलकर, ज्ञानेश्वर खैरे असतील, दादासाहेब जाधव असतील, अशी अनेक नावं घेता येतील. तशी सुसंस्कृत माणसं या राज्यामध्ये, या तालुक्यातून त्यांनी प्रतिनिधित्व केलं. अशा परिस्थितीमध्ये आमच्या सहकाऱ्यांनी, मग शिवसेना असो किंवा काँग्रेस असो, दोघांनी प्रचाराची जी पातळी आहे किंवा जी भाषेची पातळी दिली सोशल मीडियावरती, ती खरोखरच अशोभनीय आहे. मी अशोभनीय एवढ्यासाठी म्हणतो की स्पष्टपणे मला ते तसं वाटलं म्हणून मी म्हटलं. आणि जसं विजयरावांनी त्यांच्या एका मुलाखती, जसं त्यांच्याबद्दल आम्ही आज बोललो की बा आपण हॉस्पिटलमध्ये आहात, आम्ही आज टीका नाही करणार, तसं स्वर्गीय चंदूकाकांच्या बाबतीत त्यांनी डायरेक्ट इनडायरेक्ट जे रेफरन्स केले, मला कोणाची सिंपथी नाही मिळवायची, पण ते आज हयात नसताना त्यांच्याबद्दल डायरेक्ट इनडायरेक्ट रेफरन्स करणं आपल्या वक्तव्यातून, ते मला वाटतं आपल्या सार्वजनिक सभ्यतेला धरून आहे असं मला मुळीच वाटत नाही. आणि कुठल्याही याच्यामध्ये, राजकारणामध्ये विषयावर चर्चा व्हावी, पक्षावर टीका व्हावी, व्यक्तिगत याच्यावर जाण्याचं खरं म्हणजे काही कारणच नाही असं मला वाटतं. हे करत असताना आपण कुठल्याही विषयावरती, कुठल्याही पक्षाने केलेल्या कामाबद्दल, न केलेल्या कामाबद्दल बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, तो जरूर बजावा. पण व्यक्तिगत लेवलला जाऊन असे आरोप प्रत्यारोप आणि भाषेची पातळी खाली नेणं, म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या ह्या तालुक्यामध्ये सगळेच लोक असं बोलतात का, असंही लोक कदाचित त्याचा अर्थ काढू शकतील. त्यामुळं भाषेची पातळी वरिष्ठ लेवललाच ठेवली पाहिजे. आणि विषयावर किती टीका करावी, पक्षावर किती टीका करावी, व्यक्तिगत टीका करण्याचं काही तसं कारण नाही. अगदी बरोबर, हे तारतम्य बाळगलंच पाहिजे, हे तारतम्य सगळ्यांनीच बाळगलं पाहिजे. बरोबर, ओके, धन्यवाद.